हेलो एवरीवन, वेलकम टू नितिन अकॅडमी. आपल्या नितिन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण ही सिरीज जेव्हा लॉन्च करायचा प्रयत्न करू लागलो होतो तेव्हाच्यामध्ये थोडी फार अडचण येऊ लागली होती. ठीक आहे, तर आपण स्पेसिफिक क्वेश्चन पेपर या ठिकाणी दाखवत आहोत. 70 मार्क्सचा पेपर आहे आपला. सेक्शन एमध्ये तुम्हाला एमसीक्यू दिले गेलेले आहेत. या ठिकाणी बघा, प्रत्येक एमसीक्यूला स्वतःला हिंट आहे. तिथं आपण त्याच्या बाजूला हिंट पण लिहून ठेवलेला आहोत. जर तुम्हाला जसा प्रश्न हवा आहे त्याचे आन्सर इथं आपण खाली टिक करून ठेवले गेलेले आहेत किंवा हिंट दिलेली आहे. तर बघा, हे एमसीक्यू आहेत बाळांनो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या ठिकाणी एमसीक्यूमध्ये काही अडचण असेल तर त्याची खाली हिंट दिलेली आहे. ओके, प्रत्येक एमसीक्यू मध्ये 10 एमसीक्यू पैकी 3 प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. 7 एमसीक्यू हे थिअरीचे असतील. सेक्शन बी मध्ये आलो, सेंट्रीपेटल सेंट्रिफ्युगल फोर्स काय आहे हा विचारलेला क्वेश्चन आहे. स्टेट द एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी हाही महत्वाचा क्वेश्चन आहे बोर्ड एक्झाम मध्ये आता सध्याच्या काळात. 5th क्वेश्चनना एक्सप्लेनेशन दिले गेलेलं आहे बाय युझिंग द KDG चॅप्टरच्या रिलेटेड आहे. ओके, त्याच्यानंतर खाली जाऊया. 9th नंबर क्वेश्चन, 9th नंबरचा क्वेश्चन प्रॉब्लेम दिले गेलेला आहे टू फाइंड द पोटेन्शियल फॉर्म बी काढायचा आहे. 9 नंबरला आपण प्रॉब्लम दिले गेलेला आहे, 10 नंबरला बी प्रॉब्लमच आहे. 11th नंबरला ड्रॉ द सर्किट डायग्राम आहे बाय यूज द मीटर ब्रिज अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा फॉर्म्युला. स्टेट द फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅरेडेज लॉचे दोन्ही लॉ पार्ट ठेवा बाळांनो. मॅक्झिमम सेकंड पार्टचा फिजिक्समध्ये थोडासा भाग असला पाहिजे. या ठिकाणी दाखवल्या गेलेल्या आहे. 16 नंबरला एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ द रेफ्रिजरेटर विथ द हेल्प ऑफ द सिस्टमॅटिक डायग्राम. ओके, आणि त्या ठिकाणी सांगितलेली डायग्राम एक्सप्लेन करायला सांगितलेली आहे. आणि त्याच्यानंतर 17 च्या नंतर लगेच 16 च्या नंतर लगेच 17 नंबरचा क्वेश्चन काय सांगितलं गेलेला आहे की या ठिकाणी सांगितलं की आपल्याला फंडामेंटल मोड्स ऑफ आयडेंटिफाय करायचे या ठिकाणी हार्मोनिक्स. ओके बाई, या ठिकाणी सांगितलं स्ट्रिंग टू स्ट्रिंगला कॅचअप करून आपण हे फॉर्म करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊया. एक्सप्लेन थिअरी ऑफ AC सर्किट विथ द रजिस्टर. ठीक आहे, क्वेश्चन मागंपुढे का ठेवलेत कारण की 1 2 3 4 घेतलं नाही आहे. मागंपुढे आहेत फक्त क्वेश्चन, मात्र सगळे क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्यापैकी. 14 नंबरला दाखवले थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काय असते आणि वर्क डन. ओके, त्याला आपण वर्क फंक्शन पण म्हणत असतो. सेक्शन सीमध्ये जाऊया बाळांनो. याच्यामध्ये डेवन एक्सप्रेशन फॉर द या ठिकाणी सांगितलं प्रेशर इनसाइड द लिक्विड फॉर्मेशन. हे आपला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड मधला क्वेश्चन आहे, थोडासा इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आपण स्टार करून ठेवायला. हा महत्वाचा सेक्शन आहे. पुढे नेक्स्ट सांगितलं गेलेलं आहे 18 नंबरला काय सांगितलं, डबल स्लिट ऑफ अरेंजमेंट. या ठिकाणी प्रॉब्लेम दिला गेलेला आहे. 19 नंबर डिस्क्राइब द ग्राफ जनरेटर आहे. डायग्राम काढून आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितपणे त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग लिहिणं गरजेचं आहे विथ अ सिस्टमॅटिक डायग्राम फॉर वंडर ग्राफ जनरेटर. हे याचं फंक्शन आणि त्याचं नाव आहे. ठीक आहे ना, या ठिकाणी सांगितलं की बाबा एक्सप्लेन हाऊ द पोटेन्शियोमीटर इज यूज टू द कम्पेअर द EMF ऑफ द 2 सेल बाय कनेक्टिंग इन द इंडिव्हिज्युअल. या ठिकाणी दोन आपल्याला या ठिकाणी 2 सेल कनेक्ट केले गेलेले आहेत आणि दोन्ही सेल एकमेकाच्या कंडक्टिव्हिटीला जॉईन केले गेलेले आहेत बाय युजिंग द पोटेन्शियोमीटर फॉर्मेशन. त्यानंतर 21 नंबरला क्वेश्चन आहे, प्रिन्सिपल आहे या ठिकाणी MCGचं मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. या ठिकाणी MCGच्या रिलेटेड आपल्याला क्वेश्चन सांगतो. पेपरमध्ये मी या 2-3 वेळेस हा क्वेश्चन पेपरमध्ये मॉडिफाय करून विचारला गेलेला क्वेश्चन होता. MCG काय असते काय नाही, याच्यामध्ये शंट वगैरे हे त्यांचं एक एक्सप्लेनेशन. हे मेकॅनिकल सॉरी हे करंट इलेक्ट्रिसिटीमधला सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आणि त्याच्यामध्ये AC DC च्या अगोदरचे जेवढी पॉईंट आहे जसं की गॅल्व्हनोमीटर पोटेन्शियोमीटर आहे हे थोडंसं वाचून घेतलं तरी चालेल. या ठिकाणी सेमी कंडक्टरमधला आपल्याला दिलं गेलेला प्रॉपर क्वेश्चन पेपरमधला एक फॅन क्वेश्चन आहे ट्रान्झिस्टरचं. ॲम्प्लिफाय इन द डिटेल विथ द हेल्प ऑफ द प्रॉपर सर्किट. आपल्याला एक्सप्लेन करायचे वर्किंग बाय युझिंग द ट्रान्झिस्टर. ओके, डायग्राम काढून वर्किंग काढ विशेष आपला तेवढाच प्रश्न याच्यात विचारला जाऊ शकतो, कन्स्ट्रक्शनची गरज नाही आहे त्याच्यामध्ये. सेक्शन डीमध्ये जाऊया. सेक्शन डीमध्ये या ठिकाणी सगळ्यात फेवरेट क्वेश्चन विचारला गेलेला एक्सप्रेशन फॉर द अँगल ऑफ बँकड रोड. आणि बँकड रोडमध्ये
ओके, बँक रोड मध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा ही डायग्राम ड्रॉ करायची. प्रत्येक फोर म्हणजे क्वेश्चन मध्ये एक थेरीचा आणि एक प्रॉब्लम दोन्ही कंबाईन होऊन तुमचा पेपर निघत असतो बाळांनो. ओके, म्हणजे जे सेक्शन डी आहे त्याच्यामध्ये दोन्ही पण ॲडिशन होतात. एक क्वेश्चन पेपर मधला एक छोटा क्वेश्चन असतो आणि त्याच्यामधला एक त्याचा एक थेरिओटिकल प्रश्न. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला टॅन थीटा म्हणजे थीटा फाइंड करायचा आहे, टॅन इनव्हर्स वी स्क्वेअर अपॉन आर जी. या ठिकाणी आपण हा क्वेश्चन खूप वेळेस क्लासमध्ये घेतलेला आहे, लेक्चरमध्ये झालेलंच आहे, त्या ठिकाणी लक्ष ठेवा. त्याच्यावर एक प्रॉब्लेम विचारला जातो आणि त्याच्यानंतर बघा 28 नंबरला स्टेफन बोल्ट्झमन एक्सप्लेन द स्टेफन्स लॉ ऑफ रेडिएशन. ओके, तर म्हणजे आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ द टी. याच्यामध्ये स्टेफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट येतं ज्याला आपण एक्सप्लेन करणार, त्याचं युनिट लिहिणार, डायमेन्शन लिहिणार आहोत, सगळ्या गोष्टी करून. त्याच्यानंतर एमिसिव्ह पॉवर म्हणजे काय ही क्वेश्चनमध्ये विचारलेलं असतं. एनर्जी इज इमिटेड फ्रॉम द होल ऑफ द इलेक्ट्रॉन सरफेस ऍट द रेट ऑफ द 20 वेट. ओके, पुढे क्वेश्चन त्याच्याच त्याच रिलेटेड आहे. म्हणजे जे आपण क्वेश्चन आपल्याला दिला गेलेला आहे थेरीचा त्याच्यावरच क्वेश्चन पेपर ऍड होतोच. त्यातला मॅक्झिमम तर 99% क्वेश्चन जो थेरीचा आहे तो त्या चॅप्टरमधला प्रॉब्लेमचा क्वेश्चन त्याच्यामध्ये ऍड होत असतो बाळांनो. ठीक आहे ना, तर पुढे बघा 29 नंबरचा क्वेश्चन सांगितलं. ऑप्टेन एक्सप्लेन डिफरेंशियल इक्वेशन लिनियर हार्मोनिक सिस्टम. हा ऑसिलेशनचा मेन कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे, मेन पॉइंट आहे ज्याच्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे. बघा या ठिकाणी जे विचारलेलं थेरॉटिकल पार्ट आहे त्याच्याच रिलेटेड या ठिकाणी प्रॉब्लेम विचारल्या मध्ये बघू शकता तुम्ही. ऍट द डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन पोझिशन इज द स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम हाफ इट्स मॅक्झिमम स्पीड. या ठिकाणी आपल्याला लेंथ ऑफ एस एच एम 10 दिले गेले म्हणजे 100% एक्सपेंड करायचे. ठीक आहे, नेक्स्ट 30 नंबरचा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी विचारलेला आहे डबल अँग्स डबल स्लिट इन फ्रंट. ओके, हे तुम्हाला शिकवले गेलेले 10-30 नंबरचा खूप भारी क्वेश्चन आहे. इकॉनॉमिक ग्रॅमर इथे आलेला आहे 23 क्वेश्चन वरून हा पेज परत त्याला खाली. चला पुढे जाऊया बाळांनो. हे तुमचा आन्सर आहे डबल स्लिट वाल्याचा. ठीक आहे ना, हा वाला महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, थोडं लक्षात ठेवा. त्याच्यामधलेच हा प्रॉब्लेम विचारले, केस एक दोन केस दाखले, फ्रीज युट खाली दिलेला आहे ज्याच्यात आपण डी लॅमडा बाय स्मॉल डी त्याचा फॉर्म्युला आहे. आणि शेवटचा क्वेश्चन आहे शो दॅट द वर्किंग इन पुलिंग अ लूप. या ठिकाणी पेपर क्वेश्चन पेपरमध्ये मॅक्झिमम रायटिंग करण्याच्या अगोदर क्वेश्चन पेपरमध्ये काय दिले गेलेले आहे ना हे समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून हा आपण व्हिडिओ या ठिकाणी टाकत आहोत. प्रत्येकाचे मॅक्झिमम व्हिडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न करूया. आतापर्यंत जे झालेली चूक आहे ती आपण इथं दुरुस्त करून घेऊया. ठीक आहे ना, अशा प्रकारे हा जो शेवटचा क्वेश्चन आहे हाही क्वेश्चन महत्त्वाचा इलेक्ट्रोस्टॅटिक फॉर्मेशनमधला आहे. सो तर थँक्यू व्हेरी मच फॉर दिस व्हिडिओ बाळांनो. हे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ज्यांना माहीत नाही ते पण हे व्हिडिओची सगळी माहिती जाऊ द्या. ठीक आहे बाळांनो, आजच्या पुरता हाच व्हिडिओ थांबूया. पुढचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसरा पेपर पाहूया. थँक्यू व्हेरी मच फॉर टुडे.